आजही 24 तास एक पाऊल पुढे. युवराज सिंग, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये टीम इंडियाचा हुकुमी एक काय? युवीच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे भारताला T20 आणि वन डेचा वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलं होतं, तर टेस्टमध्ये टीम इंडियाला बेस्ट बनवण्यात युवीचा मोलाचा वाटा होता. स्थानिक क्रिकेटमध्ये युवीनं आपण फिट असल्याचं सिद्ध केलंय आणि आता त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय टीमसाठी तो तारणहार बनण्यास सज्ज झालाय. युवराज सिंग आपल्या शानदार बॅटिंगच्या जोरावर क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवतोय. टेस्ट, वन डे आणि T20 क्रिकेटच्या या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये युवीचाच दबदबा दिसून येतो. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रतिस्पर्धी टीम्स त्याच्यापासून कायम धसका घेत असतात. मात्र युवीला कॅन्सर झाल्यानंतर त्याला जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. मात्र T20 वर्ल्ड कप मध्ये त्यानं आपली जादू अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलंय. आता तर त्यानं स्थानिक क्रिकेटमध्येही आपला जलवा दाखवलाय. त्याच्या या झुंजार इनिंगमुळे युवी टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचं सिद्ध झालंय. VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविडनं टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता युवराजवर मिडल ऑर्डरची जबाबदारी आहे. लक्ष्मण आणि द्रविडनं टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच भारतासाठी संकट मोचकाची भूमिका पार पाडली आहे आणि आता युवराजला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. युवराज सिंगनं 34.80 सरासरीनं 37 टेस्टमध्ये 1775 रन्स केले. त्यामध्ये त्यानं 10 हाफ सेंचुरीज आणि 3 सेंचुरीजही झळकावल्यात. 169 रन्सची इनिंग त्याची टेस्टमधली सर्वोत्तम इनिंग ठरली आहे. टेस्टमध्ये युवराज सिंग भारतासाठी नेहमीच की फॅक्टर ठरत आलाय. आगामी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याचं कमबॅक निश्चित मानण्यात येत आहे. यासाठी तो चांगलाच घामही गाळतोय. त्यामुळे सिक्सर किंग युवराजचा जलवा लवकरच टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळेल अशी आशा आता त्याच्या चाहत्यांना आहे. झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.